नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या महत्त्वाच्या नदीबद्दल बोलणार आहोत, गोदावरी नदी. हो, अगदी. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची नदी प्रणाली आहे ही. गंगेनंतर भारतातली दुसरी सगळ्यात लांब नदी म्हणतात हिला. कधी कधी सिंधूमुळे तिसरा क्रमांक लागतो, पण भारतातल्या भारतात पाहिलं तर गंगेनंतर हीच. बरोबर. आणि द्वीपकल्पीय भारताची म्हणजे पेनिन्सुलर इंडियाची तर ही सगळ्यात लांब नदी आहे. आणि हिला दक्षिण गंगा असंही एक नाव आहे, नाही का? हो, बरोबर. तिच्या महत्वामुळे आणि पवित्रतेमुळे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? तिचा उगम, तिचा प्रवास, मग ते मोठं खोरं आणि उपनद्या. हो ना? हो, अगदी. सुरुवातीपासून ते समुद्राला मिळेपर्यंत सगळा प्रवास आपण बघूया. आणि हो, ऐकणाऱ्यांना एक आठवण, तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडत असेल तर इन्फॉर्मेशन मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. हां, चला तर मग सुरुवात कुठून करायची? एक साधा प्रश्न विचारते, गंगेनंतर भारतातली दुसरी सगळ्यात मोठी नदी कोणती? कधी विचार केलाय? अनेकांना लगेच गोदावरी आठवेल, पण इथे एक छोटासा म्हणजे एक मुद्दा आहे. सिंधू नदीचं खोरं जे भारतात पण आहे थोडं, ते तांत्रिकदृष्ट्या गंगेनंतर मोठं म्हणता येईल. अच्छा. पण जर आपण पूर्णपणे भारतात उगम पावणारी आणि वाहणाऱ्या नद्या बघितल्या, तर मग मात्र गंगेनंतर गोदावरीच दुसऱ्या क्रमांकावर येते, यात काही शंका नाही. अगदी बरोबर. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि हे खोरं किती मोठं आहे याचा अंदाज यावा म्हणून सांगायचं तर, भारताच्या एकूण जमिनीपैकी जवळपास 10% भाग व्यापते ही नदी. हो, म्हणजे देशाचा 10वा हिस्सा. आणि हे फक्त एका राज्यात नाही, या खोऱ्याचा सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 48.6% भाग महाराष्ट्रात आहे. जवळपास अर्धा महाराष्ट्रात. हो. मग तेलंगणामध्ये साधारण 18%, छत्तीसगडमध्ये 10.9%, ओडिशामध्ये 5.7% आणि आंध्र प्रदेशात 4.5% असं हे पसरलेले आहे. एकूण क्षेत्रफळ आहे 3,12,812 चौरस किलोमीटर. बापरे, 3,00,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त. म्हणजे काय म्हणतात त्याला, UK आणि आयर्लंड एकत्र केले तरी होतील एवढं मोठं. म्हणूनच तिला दक्षिण गंगा म्हणतात वाटतं, नाही का? याच विशालतेमुळे. अगदी बरोबर. तिची लांबी, तिचा विस्तार आणि अर्थातच तिचं सांस्कृतिक महत्त्व, यामुळेच तिला हे नाव मिळालंय. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, जरी ती एकूण भारतात दुसरी मोठी नदी प्रणाली असली, तरी द्वीपकल्पीय भारतातली म्हणजे पेनिन्सुलर इंडियामधली ती सगळ्यात लांब नदी आहे. सगळ्यात लांब किती असेल लांबी अंदाजे? तिची एकूण लांबी आहे तब्बल 1,465 किलोमीटर. खूप मोठा प्रवास आहे हा. सुरुवात करूया उगमापासून. गोदावरीचा जन्म होतो महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी नावाच्या टेकड्या आहेत तिथे. आणि विशेष म्हणजे हे ठिकाण अरबी समुद्रापासून फक्त 80 किलोमीटरवर आहे. फक्त 80 किलोमीटर? आणि तरी ती पूर्वेकडे वाहते इतकी लांब. हो, समुद्राजवळ उगम पावून पूर्ण भारताचं पठार ओलांडून दुसऱ्या बाजूला म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, 1,400 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून. कमाल आहे. आणि त्र्यंबकेश्वर हे फक्त उगम नाही आहे, ते तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. इथून मग तिचा प्रवास ईशान्य दिशेने सुरू होतो, बरोबर? हो. नाशिक शहराच्या जवळ आल्यावर तिच्यावर दोन महत्वाची धरणं आहेत, गंगापूर आणि काश्यपी. नाशिक शहराला पाणी पुरवठा मुख्यत्वे इथूनच होतो. अच्छा. नाशिक जवळच सुरुवातीलाच नदी थोडी खडकाळ भागातून जाते, त्यामुळे काय होतं, तिथे दोन नैसर्गिक धबधबे तयार झाले आहेत, गंगापूर धबधबा आणि सोमेश्वर. सोमेश्वर धबधब्याला तर लोक दूधसागर असंही म्हणतात. दूधसागर, छान नाव आहे. मग पुढे तिला उपनद्या मिळायला सुरुवात होते. हो, तिथेच पुढे उजव्या बाजूने दरणा नदी येऊन मिळते. आणि मग थोडं पुढे नांदूर माधमेश्वर म्हणून एक ठिकाण आहे, तिथे कादवा नदीचा संगम होतो. नांदूर माधमेश्वर, इथे संगम झाल्यावर दिशा बदलते का तिची? अगदी. इथून ती बऱ्यापैकी आग्नेय दिशेला वळते आणि मग अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करते. कोपरगाव, पंटांबे या भागातून वाहत अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवरून तिचा पुढचा प्रवास सुरू होतो. बरं, नगर जिल्ह्यात आणखी कोणती महत्वाची नदी मिळते? याच भागात तिला प्रवरा नदी येऊन मिळते. प्रवरा नदीवरचं भंडारधरा धरण खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी त्याला विल्सन डॅम म्हणायचे. हो हो, ऐकलंय भंडारधराबद्दल, खूप सुंदर आहे म्हणतात. प्रवरा मिळाल्यावर मग ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात म्हणजे पैठणला पोचते. बरोबर. पैठण संत एकनाथांची भूमी म्हणून तर प्रसिद्ध आहेच, पण तिथे गोदावरीवरचं जायकवाडी धरण आहे. हे धरण म्हणजे मराठवाड्यासाठी खरं तर जीवनरेखा आहे. हो, नाथ सागर जलाशय म्हणतात त्याला. शेतीसाठी आणि उद्योगांसाठी खूप महत्वाचा आहे हा. अगदी.
पैठण ओलांडून पुढे ती बीड जिल्ह्यात जाते. तिथे उजव्या किनाऱ्यावरून सिंधफणा नदी तिला मिळते. मग परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचा तालुका आहे. गंगाखेड नावावरूनच गोदावरीचा संबंध लक्षात येतोय, दक्षिण गंगा म्हणून. बरोबर. याच भागात डाव्या किनाऱ्यावरून दक्षिण पूर्णा नावाची एक मोठी उपनदी येऊन मिळते तिला. अच्छा, पूर्णा पण मोठी नदी आहे वाटतं. हो, बऱ्यापैकी मोठी आहे. परभणी नंतर मग येतो नांदेड जिल्हा. नांदेड शहराला लागूनच विष्णुपुरी बंधारा आहे. शंकरसागर नावाचा जलाशय त्यामुळे तयार झालाय. विष्णुपुरी याचं काही वैशिष्ट्य आहे का? आहे ना. हा आशियातला सगळ्यात मोठा उपसा सिंचन प्रकल्प मानला जातो. लिफ्ट इरिगेशन म्हणतात त्याला. उपसा सिंचन म्हणजे? म्हणजे नदीचं पाणी पंपांनी उचलून कालव्यांमधून दूरवरच्या शेतांपर्यंत पोहोचवलं जातं. ओ, म्हणजे पाणी उचलून नेतात. समजलं. नांदेड जिल्ह्यातच पुढे बाभळी बंधारा आहे. हा थोडा वादग्रस्त ठरला होता. महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्र प्रदेश म्हणजे आत्ताचं तेलंगणा यांच्यात पाणी वाटपावरून काही मतभेद झाले होते. अच्छा, आंतरराज्यीय पाणी वाटपाचे प्रश्न असतातच म्हणा. हो, पण ते नंतर न्यायाधिकरणाने सोडवले गेले असं स्रोत सांगतात. महाराष्ट्रातला तिचा प्रवास संपायच्या आधी तिला एक शेवटची मोठी उपनदी मिळते, मांजरा. मांजरा ही कुठून येते? ही लातूर जिल्ह्यातून येते. उजव्या बाजूने मिळते आणि स्वतःही बरीच लांब नदी आहे. तेरणा, तावरजा, लेंडी, मणेआड अशा तिच्याही उपनद्या आहेत. मांजरा मिळाल्यावर मग गोदावरी महाराष्ट्राची हद्द ओलांडून तेलंगणात प्रवेश करते. म्हणजे महाराष्ट्रातला तिचा प्रवास इथे संपतो. पुढे तेलंगणा. तेलंगणात प्रवेश केल्या केल्या काही विशेष आहे का? हो, तिथे एक त्रिवेणी संगम होतो. जिथे मांजरा मिळते तिथेच हरिद्रा नावाची एक लहान नदी पण मिळते. गोदावरी, मांजरा आणि हरिद्रा या संगमानंतर गोदावरी अजूनच मोठी होते. तेलंगणामध्ये तिला मग डाव्या किनाऱ्यावरून कडम आणि नंतर प्राणहिता या मोठ्या नद्या मिळतात. प्राणहिता हे नाव ऐकलंय, ही खूप महत्वाची आहे बरोबर? हो, खूपच महत्वाची. प्राणहिता स्वतः दोन मोठ्या नद्यांनी मिळून बनते. विदर्भातून येणारी वर्धा आणि वैनगंगा. पेंचगंगा ही वर्धेची उपनदी आहे. म्हणजे वर्धा आणि वैनगंगा एकत्र येतात आणि मग तो प्रवाह प्राणहिता म्हणून ओळखला जातो. अगदी बरोबर. या दोघींचा प्रचंड मोठा एकत्रित प्रवाह म्हणजे प्राणहिता. हा संगम होतो साधारणपणे कालेश्वरम तेलंगणा इथे. आणि प्राणहिता मिळाल्यावर गोदावरीचं रूप एकदम बदलून जातं. ती अक्षरशः एक महानदी बनते. म्हणजे तिच्यातल्या पाण्याच्या प्रमाणात खूप मोठी वाढ होते. प्रचंड. गोदावरीला मिळणारं सगळ्यात जास्त पाणी हे प्राणहितेतूनच येतं. यानंतर छत्तीसगडमधून येणारी इंद्रावती नदी मिळते तिला. ही पण मोठी आहे का? हो, इंद्रावती सुद्धा मोठी उपनदी आहे. भद्रकाली नावाच्या गावाजवळ हा संगम होतो. गंमत म्हणजे असं म्हणतात की गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर प्राणहिता आहे आणि पूर्व सीमेवर इंद्रावती. अच्छा, म्हणजे या दोन नद्या जिल्ह्याच्या सीमा ठरवतात एक प्रकारे. हो, नैसर्गिक सीमा. या मोठ्या नद्या मिळाल्यावर मग गोदावरी आंध्र प्रदेशच्या दिशेने वाहू लागते. आंध्र प्रदेशात प्रवेश करतानाचा भाग खूप सुंदर आहे असं ऐकलंय. पापी कोंडालू किंवा पापी हिल्स. बरोबर, पापी कोंडालू. इथे ती उंच डोंगर रांगांमधून एका अरुंद खोल घळईतून वाहते. पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे हा भाग. हो, फोटो बघितलेत, खूप सुंदर दिसतं ते. आंध्र प्रदेशात आणखी कोणती नदी मिळते? इथे तिला डावीकडून शबरी नावाची अजून एक मोठी उपनदी मिळते आणि मग ती पोहोचते राजमहेंद्रवरम या शहरात. राजमहेंद्रवरम म्हणजे आत्ताचं राजमंड्री. हो, तेच. ऐतिहासिक शहर आहे हे. इथेच गोदावरीवर सर ऑर्थर कॉटन यांनी 1852 साली डोलेश्वरम बंधारा बांधला होता. 1852 म्हणजे खूप जुना आहे हा बंधारा. हो, आणि या बंधाऱ्यामुळे आंध्राच्या किनारपट्टी भागात सिंचनाचा खूप मोठा फायदा झाला असं मानलं जाते. क्रांतीच घडली म्हणतात. याच डोलेश्वरम बंधाऱ्यानंतर गोदावरी समुद्राला मिळण्यापूर्वी आपला त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार करायला लागते. डेल्टा इथे ती अनेक प्रवाहांमध्ये विभागते बरोबर? अगदी. मुख्यत्वे दोन मोठे प्रवाह होतात, पूर्वेकडचा गौतमी गोदावरी आणि पश्चिमेकडचा वशिष्ठी गोदावरी. त्रिभुज प्रदेश म्हणजे नेमकं काय होतं, थोडं सोपं बनवून सांगाल का? नक्कीच. बघा, नदी समुद्राला मिळते तेव्हा तिचा वेग एकदम कमी होतो. मग तिने जो गाळ वाहून आणलेला असतो तो तिथेच साठायला लागतो. त्यामुळे नदी एकाच प्रवाहाऐवजी अनेक लहान मोठ्या शाखांमधून समुद्राला मिळते. असा हा पंख्याच्या आकाराचा सुपीक प्रदेश तयार होतो. त्यालाच त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा म्हणतात. अच्छा, समजलं. गाळ साचून तयार झालेला प्रदेश आणि गोदावरीचा डेल्टा खूप मोठा आहे का? हो, खूप मोठा आणि सुपीक आहे.
गौतमी आणि वशिष्ठी या मुख्य शाखांशिवाय वैंतेय, तुळजा, भारद्वाज अशा आणखी पण लहान शाखा आहेत. हा सगळा प्रदेश कोणसीमा म्हणून ओळखला जातो. सुमारे 170 किलोमीटर लांब किनारपट्टी आहे याची. कोणसीमा आणि इथली जमीन सुपीक असते म्हणलात. प्रचंड सुपीक, त्यामुळे इथे भात शेती मोठ्या प्रमाणावर होते. आंध्र प्रदेशचा धान्याचा कटोरा म्हणतात या भागाला. म्हणजे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रदेश आहे हा. आणि मग याच कोणसीमा प्रदेशातून वेगवेगळ्या शाखांमधून वाहत जाऊन गोदावरी शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. काय प्रचंड प्रवास आहे हा. खरंच भविष्यात या नदीचं आरोग्य जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. तर गोदावरी नदीचा हा विस्तृत आढावा आपण इथेच थांबवूया. आशा आहे की हा प्रवास सगळ्यांना माहितीपूर्ण वाटला असेल. आणि हो, जाता जाता पुन्हा एकदा जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर इन्फॉर्मेशन मराठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.